अंक येतात ना हो। तुमच्या पाठीमागे पेरूचं झाड आहे, 10 पानं मोजून दाखवा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। शाबास, तुम्हाला 1 ते 10 अंक येतात। आपण आता 1 ते 10 अंकांची वजाबाकी कशी करायची, म्हणजे वजाबाकी म्हणजे काय हे आधी समजून घेऊया। आता किती चिमण्या आहे? 5। आता ह्या 5 चिमण्यांचं आपण एक छोटस गाणं म्हणूया। 5 बाई चिमण्या बारी चिव चिव, 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 5 एक गेल्या राहिल्या 4, 5 एक गेल्या राहिल्या 4। आधी तुम्ही 4 बाई चिमण्या भारी चिव चिव, 4 बाई चिमण्या भारी चिव चिव, 4 एक गेली राहिल्या 3, 4 एक गेली राहिल्या 3। अवनी मोज किती आहे? 1, 2, 3, 3। 3 बाई चिमण्या भारी चिव चिव, 3 बाई चिमण्या भारी चिव चिव, 3 एक गेला राहिला 2, 3 एक गेला राहिला 2, 2 बाई चिमण्या भारी चिव चिव, 2 बाई चिमण्या भारी चिव चिव, 2 एक गेली राहिली 1, 2 एक गेली राहिली 1, 1 बाई चिमणी भारी चिव चिव, 1 बाई चिमणी भारी चिव चिव, 1 एक गेली राहिला 0, 1 एक गेली राहिला 0। पहिल्या माझ्याकडे किती चिमण्या होत्या? 5। त्याच्यातली आपण एक एक चिमणी काय करत गेलो? कमी करत गेलो, म्हणजे वस्तू कमी करणे म्हणजेच वजाबाकी।